नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये मी अनिल बन्ने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आम्ही आलोय कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील असणारे अरळट्टी गाव आहे. तर या ठिकाणी आलोय मी एका गोशाळेत. पाठीमागं बघताय तुम्ही, वेगवेगळ्या गायी आहेत, वेगवेगळ्या जातीच्या गायी या ठिकाणी सांभाळल्या जातं. तर ह्याचा फायदा आपण शेतीसाठी कसा घेतला पाहिजे, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे नेमकं काय असतं, असे अनेक जे फॉर्म्युले आहेत शेतीसाठी या गायीवरती अवलंबून, आणि गायींची निगा राखली कशी पाहिजे, आपल्याकडचं जे ब्रीड आहे खिलार ब्रीड त्याचं संगोपन कशा पद्धतीनं झालं पाहिजे, अशा अनेक प्रश्नावरती आत्ता आपण मुलाखत घेणार आहोत. सूर्यकांत गिड्डे हे आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती आत्ता आपण घेणार आहोत. नमस्कार. जय भारत माता, जय गो माता, छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझं नाव मेजर सूर्यकांत आनंदराव गिड्डे. मी रिटायर्ड मिलिटरीमॅन आहे आणि 10 वर्षापूर्वी ही माळरान जमीन होती माझी इथं, ज्या ठिकाणी काही कुसळंच उगवत होती, पण त्या ठिकाणी आज कलिंगडसारखा सेन्सिटिव्ह प्लॉट, मिरचीसारखा सेन्सिटिव्ह प्लॉट आणि देशी केळी, केशर, हापूस, आंबा हा सगळा आम्ही चालू केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे. ह्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक फार्मिंग आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग मी करत जे आहे ती माझ्या ह्या सर्व गायींच्यावरती आधारित आहे. आणि ह्या ज्या गायी आहेत तुमच्या तुम्हाला बघायला मिळतील, कॉंक्रेज, थारपारकर, खिलारचा खोंड आपल्या शर्यतीचा, आणि खिलार आहे गाय, काजळी खिलार आहे, त्याच्यानंतर काँक्रीटची पाडी आहे, काजळी खिलारचा खोंड आहे, आणि माझ्याकडे ही जी एक आहे श्वेत कपिला थारपारकर. पूर्ण म्हणजे 1 लाख गायींच्यामध्ये एखादी गाय जन्माला येते तशी ही श्वेत कपिला आहे. तिचा शेपटाचा गोंडा पांढरा आहे, तिची भुया पांढरी आहेत आणि पूर्ण समाधानी गाय आहे. तर माझा ह्या ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळायचं मेन कारण असं आहे, जर प्रत्येकाला विषमुक्त अन्न खायचं असेल आणि आपलं शरीर निरोगी राहायचं असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग केली पाहिजे. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग केली करायची असेल तर आपल्याला देशी गाई पाळली पाहिजे. आणि एका गाईवरती आपण कशा पद्धतीने शेती करू शकतो किंवा गाई पाळून कशा पद्धतीने शेती करू शकतो हे मी ह्यातून शिकलेलो आहे. आणि हे तुम्हाला जर सांगायचं झालं तर जीवामृत, दशपर्णी, गोमूत्र अर्क, वारनाशक आणि निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र हे सगळं बनवून आपण ह्याचा वापर करून कोणत्याही पिकासाठी कीटकनाशक म्हणून आपण वापरू शकतो आणि टॉनिक म्हणून NPK किंवा बाकीचे जे काही आपण असतं तेही आपण वापरू शकतो. पण ह्याच्यापाठीमध्ये थोडी मेहनत असते म्हणून लोक काय करतात, रसायन आणायचं आणि घालायचं हे काम करतात. पण रसायन खाल्ल्यामुळं शरीर आणि जमीन दोन्ही दूषित होऊन जातं. आणि जर आपल्याला भारत देश वाचवायचा असेल तर गाय वाचली पाहिजे, आणि गाय वाचवायचं असेल तर आपली जमीन वाचली पाहिजे. गायीवरती जमीन आधारित आहे आणि जमिनीवरती गाय आधारित आहे, आणि ह्याच्या सर्ववरती आपला कृषीप्रधान जो देश आहे भारत तो आधारित आहे. त्यामुळे आपल्याला पहिला गाय वाचवली पाहिजे. जे षडयंत्र आहे गाय संपवण्याचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि ते थांबवण्यासाठी आपल्याला देशी गायीची सेवा केली पाहिजे. आणि सगळ्यात परम कर्तव्य जे परमकर्म जे आहे ते आहे देशी गायीचं संगोपन. देशी गायीचं संगोपन चांगल्या पद्धतीने जर केलात तुम्ही तर यातून नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. आता सेन्सिटिव्ह प्लॉट म्हणतात कलिंगड जे येत नाही आहे, पण आता सध्या माझ्यापाशी आहे 1.25 एकर कलिंगड आहे आणि 12 ते 13 टन माझा माल निघत आहे. कलिंगडचा बेशक रेट कमी आहे पण ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे मला ते परवडू शकतं. कारण जर तुम्ही रसायनमध्ये करायला गेलात तर तुम्हाला त्यात कमीत कमी 1 लाख रुपये ते 80,000 रुपये खर्च येतो, पण मला कलिंगड प्लस मिरची प्लस बाकीची आंतरपिकं ह्याच्यासकट मला 50,000 रुपये खर्च आला आहे. मल्चिंग, रोपं, माझी मेहनत, त्यात माझं हे गाईंचे जे शेण आहे त्याचंही मी कॉस्ट ॲड केलं आहे. डाळीचं पीठ असू दे, गूळ असू दे, हे सगळं ॲड करून मला 50,000 रुपये खर्च आला आहे. आणि हे मी आता डायरेक्ट व्यापाराला देण्यापेक्षा मी स्वतः मार्केटिंग करतो आहे. खाऊ गिराईक जे कलिंगड 40 रुपयाला घेत आहे मी त्यांना 20 रुपयाला देतो आहे, त्यामुळे ते आनंदानं घेत आहे. त्यामुळे मला ह्यात कलिंगडच्या प्लॉटमधून 70 ते 80 हजार रुपये अपेक्षित आहेत आणि तेवढे होऊ शकतात कारण मी स्वतः मार्केटिंग करतो आहे. आणि हे जर मी व्यापाराला दिलो असतो तर माझे 30 हजार रुपये झाले असते, आणि 30 हजार रुपये झाले असते तर मी 20 हजार रुपये लॉसमध्ये गेलो असतो. पण मी स्वतः मार्केटिंग करत आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग आहे त्यामुळे मला हे परवडतं आहे. आणि ह्याच्यासाठी जर आपण बघायचं झालं तर ह्या ज्या माझ्या गायी आहेत, ह्या ज्या माझ्या गोमाता आहेत ह्यांच्यावरतीच मी शेती करत आहे. आणि ह्याकडे वळायचं माझं मेन कारण म्हणजे सुभाष पाळेकर गुरुजी नैसर्गिक शेतीचं मी शिबिर केलं, काळ सिद्धेश्वर स्वामींचं कनेरी मठाला शिबिर केलं, रेवन सिद्धेश्वर आश्रम हुंसेवरी काकती हिथं जाऊन मी शिबिर केलं, आणि रिटायरमेंट तर माझे 3 वर्ष झालेत आज. आणि मी पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंग करत आहे, पूर्णपणे 0 बजेट नैसर्गिक शेती चालू आहे. जे आहे ते आपणच पण पिकवायचं आहे आणि आपणच खायचं आणि आपणच ग्राहकापासून विकायचं आहे, ह्या
छत्रपती चालू आहे. जास्त प्रमाणात सगळी पिके करत बसण्यापेक्षा थोडी थोडी प्रमाणात थोडी पिके केली एखाद्या पिकाला तरी आपल्याला रेट मिळू शकतो आणि आपलं जे लॉस आहे ते तर कुठेतरी थांबू शकतं. आणि गायींच्या संगोपनात राहिल्यानंतर जे आपल्याला एक मानसिक समाधान आहे, सुख आहे किंवा एक नैसर्गिक नॅचरलिटी आहे आणि आपली जी एनर्जी आहे ही वाढते. लहान मुलांना गाईचं दूध जर तुम्ही दिलं ए टू दूध असतं आणि पूर्णपणे सगळे कंटेंट्स त्यात अवेलेबल असतात जे जर्सीच्या दुधामध्ये किंवा म्हशीच्या दुधामध्ये पूर्ण नसतात, कमी असतात. किंवा जर्सीचं दूध तर नाही, एक वेळ म्हशीचं ठीक आहे पण जर्सीचं दूध खाण्याच्या उपयोगाचंच नाही आहे. ते पावडर बनण्यासाठी जातं किंवा कशासाठी जातं मला माहीत नाही आहे पण जर्सीचं दूध जे लोक पाळतात तेच खात नाही आहेत. मग आपण मी रिक्वायर्ड करतो ज्यांना खायचं आहे त्यांनी देशी गाईचं दूध खावा. देशी गाईचं दूध म्हणजे प्युअर प्युअर औषधच आहे, आयुर्वेदिक औषध आहे. कारण त्याच्यापासून जर आपण दूर गेलो तर आपण आजाराच्या जवळ जाऊ शकतो. म्हणताना देशी गाईचं दूध जर तुम्ही खाल्ला तर आजारापासून तुम्ही वाचतात, तुमचं शरीर वाचलं. आजार दवाखान्याला जो पैसा घालायचा तो पैसा वाचला. तुम्हाला म्हशीचं दूध 50 मिळालं आणि देशी गाईचं 100 मिळालं, नंतर तुम्ही जे दवाखान्याला घालणार आहात 1,00,000 रुपये ते तुमचे आत्ताच वाचणार आहेत. त्यामुळे तुम्ही देशी गाईचं दूध खावा, देशी गाईचं तूप खावा. देशी गाईचं तूप जे आहे ते 2,500 रुपये किलो आहे. कारण 30 लिटर दुधापासून 1 किलो तूप बनतं, त्यामुळे त्याचा कॉस्ट एवढा आहे. म्हणताना त्याची किंमत एवढी आहे कारण ते एक औषध आहे. त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करा. ह्या ज्या देशी गाय आहेत ह्या सर्व आपल्या गोमाता आहेत, ह्यांच्यावरती तुम्ही आधारित शेती करा. आणि मी सर्व शेतकऱ्यांना आणि जे नवीन युग पिढी आहे की शेती पिकत नाही, शेती पिकते पण आपल्यात मेहनत पाहिजे आणि मी करणार आणि मीच करू शकतो हे ज्यावेळेला आपण ठरवतो त्याच वेळेला हे अशा प्रकारे होऊ शकतं. आणि ही शेती पिकवण्यासाठी आपण जर ह्या गायींच्या सान्निध्यात आलो आणि यांची सेवा केली तर ते आपण सक्सेस करू शकतो. फक्त आपल्याला काय केली पाहिजे, थोडी मेहनत केली पाहिजे आणि मेहनत केल्यानंतरच फळ मिळत असतं. रसायन तुम्ही आणून घातलात पण तुमची जमीन बाद होऊन जाणार आहे, तुम्ही खाशील पण तुमच्या मुलांसाठी तुमची जमीन शिल्लक राहणार नाही आहे. आजच्या पिढीसाठी तुम्ही विचार करता पण पुढच्या पिढीचा जर विचार करायचा असेल आणि जमीन जर सुपीक बनवायची असेल आणि बलवान बनवायची असेल तर तुम्हाला गो आधारित शेती केली पाहिजे. आणि गो आधारित शेती केल्यावरच ही जमीन वाचते आणि हा देश वाचणार आहे. ही आहे काँग्रेस गाय. ह्या गायीचं वैशिष्ट्य आहे ही जी आहे मूळ गाय म्हटले जाते, याला मूळ ब्रीड देशी गायीमधलं. हिच्यापासून बाकीच्या गायींची उत्पत्ती झाली. समुद्र मंथनमधनं ज्यावेळेला गायींची निर्मिती झाली त्यावेळेला काँग्रेस आणि थारपारकर गायीची उत्पत्ती झाली. आणि त्यातील ही आहे काँग्रेस गाय. ही आपल्याला 12 लिटरपासून दूध देते आणि हिच्या दुधाचं फॅट 5% लागतं. आणि शांत समाधानी गाय कोणताही प्रकारचा चारा असू दे ती खाऊन ती सगळी समाधानानं राहते आणि आपल्या घरी सेट होते. ही आहे काँग्रेस. ही आहे माझी शुभ्रा. हिचं जात आहे थारपारकर, जी कृष्णाच्या सोबत फिरणारी गाय असते किंवा दत्त महाराजांच्या फोटोत जी गाय असते ती आहे हे ब्रीड. ह्या गायीची किंमत 2,50,000 झालेली आहे पण ह्या गायी द्यायच्या नव्हत्या म्हणताना मी दिलेली नाही आहे. आणि सगळ्यात सुंदर गाय म्हणून हिला प्रसिद्धी मिळालेली आहे. ही गाय आहे थारपारकर आणि हिचं दूध आहे 10 लिटर आणि एकदम समाधानी गाय. ह्या गायीच्या ब्रीडवरच मी सुरुवात केलेली आहे. हा आहे खिलारचा खोंड, गाजरी खिलार. गाजरी खिलारमध्ये आहे, शर्यतीसाठी मी ह्याला तयार केलेला आहे आणि सध्या हा चालू आहे. हा फक्त 18 महिन्याचा आहे, बिनदाती खोंड आहे. आणि ह्याला जर तुम्ही शर्यतीसाठी वापरलात तर नक्कीच हा नाव काढणार आहे. असा हा खिलारचा गाजरी खिलारमध्ये खोंड आहे. ह्याचं सध्या डाईट चालू आहे, अंडी आणि काट्याचं पीठ वगैरे, त्यामुळे हा चांगल्या प्रकारे सेट झालेला आहे. हा आहे पाखऱ्या. हा आहे काजळी खिलारमध्ये. ह्याचे डोळे काळे मिळणार तुम्हाला, नागपुरी काळी, नक्या काळ्या, शिंग काळी, त्यामुळे हा आहे काजळी खिलार. आणि हा प्युअर आपला ब्रीड आहे. हा आहे फक्त आता 9 महिन्याचा आणि 1 नंबर खोंड आहे. ही आहे श्वेत कपिला, थारपारकरची पाडी. तिचा शेपट्याचा गोंडा पांढरा आहे, तिच्या भुया पांढऱ्या आहेत, त्यामुळे तिला श्वेत कपिला म्हटलं जात आहे. आणि ही 3 महिन्याची पाडी आहे आता फक्त आणि एकदम सुंदर आणि शांत म्हटलं जातं. म्हणताना तिला श्वेत कपिला, श्वेत सुंदरी. थोडक्यात जर म्हणायला गेला तर श्वेत सुंदरी. जसं स्त्रियामध्ये सुंदरता असते तसे गायींच्यामध्ये जी सुंदरता सगळ्यात जास्त उठून दिसते ती ही श्वेत सुंदरीमध्ये दिसते. ही आहे काजळी खिलार आणि तो तिचाच खोंड आहे जो आता तुम्हाला मी दाखवला पाखऱ्या, तो हिचाच खोंड आहे. आणि ही गाय फक्त आम्ही खोंडांसाठी तयार केलेली आहे आणि हिचं दूध जास्त नसतं पण हिचे खोंड जे आहेत प्युअर प्युअर ब्रीडची पडतात. म्हणताना ही गाय मी हिला खोंडासाठी सांभाळतोय. ही आहे काजळी खिलार. ही आहे काँग्रेसची पाडी, जी आता जी मोठी गाय बघितली तुम्ही सुरुवातीला तिची पाडी आहे, 18 महिन्याची पाडी आहे आणि आता 1.5-2 महिन्याची गाभण आहे आणि 1 नंबर शांत आहे, समाधानी. ही आहे गिरची पाडी. ही 2 वर्षाची पाडी आहे, आता हिटवरती आलेली आहे आणि एकदम शांत समाधानी आहे. ही पण हिच्याही माझ्याकडे पहिला होती, आता ती मी एकट्यानं दिलेली आहे आणि आता सध्या ही माझ्यापाशी अवेलेबल आहेत.
त्यांना दिलेली, परत तुम्हाला पाडी पाहिजे म्हणतात, मी परत आणलेली आहे. ही गीरची पाडी आहे जी आज तुम्ही 2.5 लाखाची गाय थारपारकर बघितली तिचीच ही पाडी आहे. सुरुवातीची ही पाडी आहे आता 12-13 महिन्याची आणि त्याच्यानंतर ती श्वेत कपिला जन्मलेली आहे. शांत समाधानी एकदम ही जनावर आहे सिद्धी. तो आहे गीरचा खोंड बजीरंग. ज्या दिवशी शनिवार होता त्या दिवशी तो जन्मला आहे म्हणतात, त्याचं नाव बजीरंग आहे. आता तो आहे 7 ते 8 महिन्याचा आहे. ही आहे रिद्धी कॉन्क्रीटची पाडी आहे आणि ही संकष्टी दिवशी जन्मली होती म्हणून तिचं नाव रिद्धी आहे. शांत समाधानी बिलकुल हा ओपन गोठा आहे. ह्या ठिकाणी गाई आपल्या मनसोक्त खातात खातात पितात निवांत बसतात. त्यांना ऊन पाहिजे असलं उन्हात बसतात, सावली पाहिजे सावली जाऊन बसतात. त्यांना जसं हवं आहे तसं ते जगतात. आताच आपण गोशाळा बघितली आणि गोशाळेच्या आधारेवरतीच ही जी शेती आहे ही मी केलेली आहे. लोक म्हणतात की गोशाळेवर किंवा गाईंच्या गोमूत्रावरती शेती होत नाही आहे, पण मी स्वतः प्रॅक्टिकली ग्राउंडवरती उतरलेलो आहे आणि मी स्वतः केलेला आहे. SNF सुभाष पाळेकर गुरुजींच्या हिशोबानं झिरो बजेट नैसर्गिक शेती ह्या आधारात मी शेती केलेली आहे. तुम्ही पाहू शकता केळी लावलेली आहे, 1 महिन्याची केळी आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून गहू आहे आणि ह्या दोन्हीवरती एकमेक डिफेंड आहेत. आता गहू निघून गेला की दुसरं आंतरपीक आपण यात घेऊ शकतो. त्याच्यामध्येच ह्या मध्ये स्वीटकॉर्न लावलेला आहे तेही आपण करू शकतो. काही ठिकाणी कांदा लावलेला आहे तेही आपण करू शकतो. एकावरतीच विसंबून न राहता काही दुसरे पण त्यात आपण पिकं घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतो की आपल्या घरातून खाण्यासाठी जरी झालं तरी पुष्कळ आहे. मग हे गो आधारित शेती जी आहे ही अशा प्रकारे होते. त्याच्यासाठी आपल्याला जीवामृत बनवावं लागतं. लोक म्हणतात की गो आधारित शेती होत नाही आहे, टाळाटाळ करतात, पण टाळाटाळ न करता जर थोडी मेहनत घेतली आणि गायींच्या गोमूत्र आणि शेणाचा किंवा त्यांच्या दुधाचा ताकाचा वापर करून जर केला तर ही शेती आपण या पद्धतीने चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यासाठी मी आता कलिंगड तुम्हाला दाखवलंच. कलिंगडचं जे प्लॉट आहे सेन्सिटिव्ह प्लॉट आहे, पण आपल्या ह्या गायींच्या गोमूत्रावरती जीवामृत दशपर्णी गोमूत्र अर्क त्यानंतर वारनाशक ह्यासारखे जे आहेत ते वापरून आपण तयार करून केलेलं आहे आणि रिझल्ट म्हणजे समोर आहे. आणि हे जे आहे जीवामृत आहे, हे जीवामृत बनवण्यासाठी मेहनत लागते, पण एकदा जर आपल्याला ते सेट झालो तर काही वाटत नाही आहे. ह्याचं बनवण्याचं फॉर्म्युला आहे, सगळ्यात बेस्ट एक ड्रम घ्यायचा आहे 200 लिटरचा किंवा 250 लिटरचा, त्यामध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. 250 लिटरच्या ड्रममध्ये 200 लिटर पाणी घ्या, 10 लिटर गोमूत्र घ्या, 10 किलो किंवा 5 किलो देशी गाईचं शेण घ्या आणि 1 किलो हर्बल डायचं किंवा मिक्स कोणत्याही कडधान्यांचं पीठ घ्या आणि 1 किलो गूळ घ्या आणि त्याला सगळं मिक्स करा चांगल्या प्रकारे आणि त्या पाण्यामध्ये टाका. पाण्यामध्ये टाकल्यानंतर सकाळ संध्याकाळ 2 टाईम ह्याला हलवायचं आहे असं अशा पद्धतीने घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे अँटी क्लॉकवाईज हलवायचं आहे आणि हलवून 4-5 दिवस झाले की हे तयार होतं. आज याचा 4th दिवस उद्या तयार होणार आहे. ह्याला तुम्ही पाट पाण्याने सोडू शकता, ठिबकने जर सोडायचं झालं तर तुम्हाला गाळून ह्याला सोडू शकता आणि पाट पाण्याने सोडलं तर रिझल्ट चांगला एकदम बेस्ट येतो. ठिबकने जर सोडला तर 70% रिझल्ट येतो, कारण त्याचे जे गाळवट असते ते खाली बसलेले असते त्यामुळे 70% रिझल्ट येतो. पण पाट पाणी जर सोडला तर 100% रिझल्ट येतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे काही जीवाणू NPK नत्र पालाश पोटाश सगळं काही मिळून जातं. त्यामुळे अशा प्रकारे ह्या काळुके असलेला गहू आणि काळुके असलेली केळी स्वीटकॉर्न ह्यासारखी पिकं इथं ह्याच्या जीवामृतच्या जीवावरती आणि देशी गाईच्या जीवावरती आणले आहेत. त्यामुळे तुम्ही हे करण्यासाठी काही हरकत नाही आहे. तुम्ही सगळ्यांना सजेस्ट करतो की सगळ्यांनी हे देशी गाईच्या गोमूत्रापासून शेणापासून शेती करावी. त्यामुळे आपल्या देशी गाई वाचतील, आपली जमीन वाचेल, जमीन नापीक होण्यापासून वाचेल, जमीन सुपीक बनेल, पलवान बनेल आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण जमीन त्यांच्या चांगल्या प्रकारे त्यांच्या ताब्यात देऊ शकतो एवढं सांगतोय मी. निश्चितच तुमचा जो अनुभव सांगितला सेंद्रिय शेती असेल, देशी गाईंचं संगोपन असेल आणि वेगवेगळ्या जातींचं तुम्ही संगोपन करतात, चांगल्या चांगल्या जाती तुम्ही अगदी निवडक आपल्या फार्मवरती संगोपन करताना दिसतंय, उत्कृष्ट असं व्यवस्थापन जे आहे ते तुम्ही करताना दिसतात. त्याचबरोबर शेतीमध्ये खूप मतन मन आणि धनान तुम्ही या ठिकाणी शेती करता दिसतंय. रासायनिक खताचा वापर पूर्णपणे कमी झाला पाहिजे ही तुमची एक भावना आहे. शेण गोमूत्रावरती अवलंबून जी शेती आहे त्याच्यातून मिळणारी जी पिकाची गुणवत्ता आहे तर नक्कीच रासायनिकपेक्षा खूप चांगली असणार आहे आणि त्याला खूप चांगलं मार्केट देखील जर आपण मार्केटिंग केलं तर निश्चित चांगला भाव देखील मिळणार आहे, कारण हे स्वतः जाऊन थेट ग्राहकांपर्यंत जाऊन पोहोचून आपला जो माल आहे तो पोहोचवत असतात. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच शेतकऱ्यांना 4 पैसे चांगले मिळून देऊ शकते सेंद्रिय शेती. तर नक्कीच तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांना लाख मोलाचा ठरणार आहे. तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटू पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. अनिल बन्नेसह प्रियंका गावडे, संचित TV न्यूज महाराष्ट्र.